नमस्कार, जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर हा चॅनेल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता आपण अध्याय 27 पाहणार आहोत। विक्रम राजाचा विवाह संपन्न आणि भर्तरीचा विवाह सोहळा आणि दर्शन। त्यावेळी अवंती नगरीत एक प्रजादक्ष राजा राज्य करीत होता। त्याचे नाव होते शुभ विक्रम। सर्व प्रजा आपल्या अन्नदात्यावर प्रसन्न होती। शुभ विक्रम पण आपल्या प्रजेवर खूप प्रेम करीत असे। त्याला सुमेधावती नावाची एक लावण्यवती कन्या होती। तिचे ते अनुपम सौंदर्य पाहून प्रत्येक पुरुषास ही आपली बायको व्हावी असे वाटत असे। स्वर्गातल्या लावण्यवती, रंभा, मेनका इत्यादी अप्सरा सुद्धा सुमेधावतीच्या मनमोहक सौंदर्यावर मनातून जळत असत। एके दिवशी ती आपल्या जन्मदात्या पित्याजवळ बसली होती। तेव्हा राजाच्या मनात आले, आता आपल्या सुमेधावतीचे दोहोंचे 4 हात केले पाहिजे। काही झाले तरी कन्यादहन हे दुसऱ्याचेच असते। आपला त्या धनावर थोडेच दिवस हक्क असतो। केव्हा ना केव्हा तरी कन्यादहन दुसऱ्यांकडे सुपूर्त करावेच लागते। तो आपल्या प्रधानाला म्हणाला, हे प्रधानजी, आमच्या लाडक्या कन्येस अनुरूप असा वर शोधा। आम्ही जावईमुख पाहण्यास आतुर झालो आहोत। यावर तो प्रधान म्हणाला, माझी एक छोटी विनंती आहे, त्याचा राग मानू नका। आता तुम्ही वार्धक्याकडे झुकत चाललेले आहात, त्यामुळे तुम्हाला पुत्र रत्नाची अपेक्षा बाळगता येणार नाही। त्यामुळे आपल्या जावयास आपला उत्तराधिकारी नेमून राज्य चालवण्यास बसवावे। प्रधानाच्या चातुर्यामुळे राजा बेहद खुश झाला होता। शुभविक्रम राजा प्रधानाला म्हणाला, तुम्ही आता असे करा की आपल्या हत्तीखाण्यातील एक हत्ती घ्या, त्याला व्यवस्थित सजवा, त्याच्या सोंडेत सुवासिक फुलांची माळ द्या। ईश्वराच्या असीम कृपेमुळे ती माळ तो हत्ती ज्याच्या गळ्यात अर्पण करेल त्याच्याशी माझ्या लाडक्या कन्येचा शुभविवाह कर। राजाची आज्ञा ताबडतोब मान्य करून सर्वांनी तयारी सुरुवात केली। नगरामध्ये दवंडी पिटवली। सर्व प्रजा नवीन जावयास पाहण्यास उत्सुक झाली होती। मोठा मांडव उभारण्यात आला होता। ठरल्याप्रमाणे हत्तीला सोंडेत माळ देऊन नगरामध्ये सोडले। त्या हत्तीच्या पाठीमागे स्वतः शुभविक्रम राजा, प्रधान आणि मंत्रिमंडळातील बरीच माणसे होती। प्रथम हत्तीने सभा मंडपातील लोकांना पाहिले, पण कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही। नंतर तो संपूर्ण नगरात फिरून आला। त्यानंतर तो किल्ल्याजवळ येऊन उभा राहिला। किल्ल्यापासून तो हलण्यास तयार नव्हता। तेथे पहारा करणाऱ्या सेवकांनी ते पाहिले आणि आपल्या राजास खाली बोलावले। खाली आल्यानंतर विक्रमाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली। विक्रमाला अत्यंत थाटामाटात वाजत गाजत नगरातून सभा मंडपात आणले। तेथे सुमेधावती आणि विक्रमचा वैदिक पद्धतीने विवाह करण्यात येणार असल्याचे राजाने प्रजेस सांगितले। नंतर विक्रमास अत्यंत आदराने सुवर्ण सिंहासनावर बसवले। तेव्हा तेथील लोक म्हणू लागले की हा कुंभार आहे, याचा विवाह सुमेधावती बरोबर होणे बरोबर नाही। लोकांच्या तोंडातून असे ऐकू येऊ लागल्यावर राजाने प्रधानास याचा छडा लावण्यास सांगितले। तेव्हा प्रधानाने विक्रमाच्या 8 मित्रांना बोलावून आणले आणि विचारले की हा कोण आहे। तेव्हा ते सर्वजण म्हणाले, आम्हाला याबद्दल नक्की कल्पना नाही, पण त्याला सर्वजण कुंभार म्हणून ओळखतात। नंतर त्याने कमट कुंभारास बोलावणे धाडले, त्याला सर्व विचारले। तेव्हा कमट कुंभाराने सत्य सांगितले की सत्यवती ही त्याची माता आणि सुरोचन गंधर्व हे त्याचे पिता। या दोघांचा सुपुत्र कुलदीपक म्हणजे विक्रम होय। ही हकीकत कळल्यावर प्रधानास आनंद झाला। त्याने ताबडतोब राजाला ती बातमी सांगितली। सत्यवर्मा राजाकडून सुद्धा विक्रम बद्दल सर्व माहिती विचारून घेतली। त्यानंतर अवंती नगरामध्ये विक्रमाचा मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक झाला। 7 नद्यांचे पाणी आणून प्रथम त्याला स्नान घालण्यात आले। नंतर भरजरी वस्त्रांचा पोशाख राजाने दिला।
राजसिंहासनावर बसल्यावर सुवर्ण आणि रत्न जडित मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला. सर्वांनी एकच जय जयकार केला, राजा विक्रम की जय, राजा विक्रम की जय. राज्याभिषेकानंतर शुभ विक्रमने आपली लाडकी कन्या सुमेधावती विक्रम राजास दिली. त्या दोघांचाही अत्यंत उल्हासात थाटामाटात विवाह पार पडला. गाव भोजन देण्यात आले. गोडधोड खाऊन गावातील वडीलधाऱ्या मंडळींनी नवदाम्पत्यास तोंड भरून आशीर्वाद दिले. विक्रमला दोन्ही राजांचे राजपद मिळाले. नवदाम्पत्य अवंती नगरीतच राहून सर्व राज्यकारभार पाहत होते. त्यांच्याबरोबर विक्रमचा लाडका भाऊ भरतरी सुद्धा होता. भरतरी वयात आला होता, त्यामुळे त्याचे तारुण्य अधिकच खुलून दिसत होते. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत तेज होते. एवढा सुंदर तरुण आपला जावई व्हावा असे सुमती प्रधानास मनातून वाटत होते. त्याने आपला मनोदय विक्रमास बोलवून दाखवला. विक्रमने अत्यंत आनंदाने संमती दिली, पण या आनंदाच्या बासुंदीत एका माणसाने मिठाचा खडा टाकला. त्याने प्रधानास सांगितले की भरतरी जावई करून घेण्यापूर्वी तो कोण आहे ते पहा. तुमची सुकन्या पिंगला नक्कीच त्याच्याबद्दल विचारेल. प्रधानाने लगेच विक्रमास याबद्दल विचारले. विक्रमाच्या उत्तराने प्रधानाचे समाधान झाले नाही. शेवटी भरतरीनाथाने सूर्यनारायणास बोलावून घेतले. आपल्या लाडक्या मुलाने बोलावल्यावर सूर्यनारायण ताबडतोब तेथे प्रकट झाले. सूर्यनारायण सुमती प्रधानास भेटले आणि म्हणाले, हे वत्स, तू भरतरीनाथला जावई करून घे. तू मनात कोणताही संशय ठेवू नकोस, तो माझाच मुलगा आहे. मी माझ्या मुलाचे लग्न डोळे भरून पाहिलेही असते, पण माझ्या प्रखर तेजामुळे सर्वजण भाजून जाते, त्यामुळे मी येथून लवकर जातो. सूर्यनारायणावर विश्वास ठेवून भरतरी आणि पिंगलेच्या विवाह समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली. मोठा मांडव घातला होता. सर्व लोकांना या विवाह सोहळ्यासाठी बोलावण्यात आले होते. तेथे सुरोचन गंधर्व सुद्धा आला होता. तो प्रधानाला भेटला आणि म्हणाला, अरे मित्रा, आज तुझे भाग्य खरोखरच उदयास आले आहे. तुला प्रत्यक्ष नारायणच जावयाच्या रूपात मिळाला आहे. हा भरतरी म्हणजे साक्षात ध्रुमी नारायणाचा अवतार आहे. त्यानंतर अत्यंत शाही पद्धतीने भरतरी आणि पिंगलेच्या विवाह समारंभ पार पडला. गावातील ज्येष्ठ पुरुष स्त्रिया जणू हे दोघे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा अवतार आहेत असे म्हणून त्यांना चांगले शुभाशीर्वाद देत असत. लग्नानंतर भरतरी आणि पिंगला अत्यंत आनंदाने राहू लागले. काही दिवसानंतर भरतरीने इतर स्त्रियांशीही विवाह केला, त्यामुळे पिंगलेस अनेक सौती निर्माण झाली. पण पिंगला भरतरीची पट्ट राणी होती. भरतरी तिच्या कमनीय मनमोहक देह बांधण्यावर चांगलाच भाळला होता. तिच्या सौंदर्यावर तो लुप्त झाला होता. तो एक क्षणभरही तिला नजरेआड होऊ देत नव्हता. पिंगलेवर तो जीवापाड प्रेम करत होता. एके दिवशी भरतरी आपल्या आवडत्या कामासाठी म्हणजेच जंगलात शिकारीसाठी चालला होता. तेव्हा त्यावेळी सूर्यनारायणाने त्याला पाहिले. तेव्हा त्याच्या हृदयात एक शंका आली की मला दोन मुलगी आहेत, एक अगस्ती आणि त्याचा भाऊ भरतरी. अगस्तीने आपल्या मिळालेल्या नरदेहाचे केव्हा सार्थक करून घेतले आहे, पण हा भरतरी संसारातल्या विषयसुखात फारच रमलेला आहे. सारखा बायकोचा पदर धरून बसलेला असतो, विषयसुखासाठी सतत आसुसलेला असतो. त्याला कळत कसे नाही की मनुष्य देह हा दुर्लभ आहे. मनुष्य देहाचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठी करून घ्यावयास पाहिजे. आपणच आता आपल्या लेकरासाठी काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. आपल्या पुत्राचे हित साधण्यासाठी सूर्यनारायण पृथ्वीवर आले आणि त्यांनी अनसुया पुत्र दत्तात्रेयांची भेट घेतली. त्यांना प्रथम साष्टांग नमस्कार केला. सूर्यनारायणाचा मनोदय दत्तात्रेयांनी ओळखला आणि त्याला म्हणाले की हे वत्स, तुझ्या मनातील शंका मी जाणलेली आहे. तू तुझ्या मुलाच्या बाबतीत मुळीच काळजी करू नकोस. मी त्याला सर्व प्रकारचा उपदेश करून त्याला परमार्थाच्या मार्गावर आणेन.
मी त्याला नाथपंथाची दीक्षा देऊन त्याला नावरूपाला आणेल। तू आता कोणतीही काळजी करू नकोस, निश्चिंतपणे तू आता स्वगृही जा, मी त्याला चिरंजीव बनवे। अशा पद्धतीने दत्तात्रेयांनी सूर्याच्या प्रश्नाचे पूर्णपणे समाधान केले आणि भर्तरीकडे प्रस्थान केले। भर्तरीला शिकारीचा फार छंद होता, त्याला रोज शिकार केल्याशिवाय चैन पडत नसे। एकदा असाच तो अरण्यात शिकार करण्यासाठी गेला होता, त्याच्या बरोबर घोडदळ, पायदळ इत्यादी सर्व सैनिक होते। चैत्र महिना होता, सर्वजण आपली तहान भागवता येईल का यासाठी प्रयत्न करत होते। सर्वांची ही दयनीय अवस्था पाहून भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जवळील दैवी शक्तीने एक मायावी सरोवर तेथे निर्माण केले। ते स्वच्छ निर्मळ पाण्याचे सरोवर पाहून सर्वजण तेथे पाणी पिण्यासाठी गेले। भर्तरी पण पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या तेथे गेला। तो पाणी पिणार तेवढ्यात तेथे उपस्थित असलेले दत्तात्रेय ओरडले, हे वत्स, क्षणभर थांब, त्या पाण्याला तू स्पर्श करू नकोस, प्रथम तू आधी स्वतःची ओळख करून दे। हे सर्व ऐकून भर्तरी मनातच दचकला। त्याला समोर दत्तात्रेयांचे दिव्य दर्शन झाले। त्याला ते दिव्य दर्शन पाहून वाटले की आज आपल्या जन्माचे सार्थक झाले। तो काहीच बोलण्यास तयार नव्हता। त्यावर दत्तात्रेय म्हणाले, अरे भिऊ नकोस वत्स, प्रथम तू आपल्या जन्मदात्या मात्या पित्यांचे नाव सांग आणि नंतर ते जल प्राशन कर। त्यानंतर भर्तरीने ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार असणाऱ्या दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार केला आणि आपली सर्व माहिती त्रिमुखी दत्तात्रेयांना सांगितली। त्यावर दत्तात्रेय म्हणाले, तू उगाचच आपले अमूल्य आयुष्य विषय सुखामध्ये घालवत आहेस। एक तर मनुष्य देह हा अत्यंत दुर्लभ आहे, असे असताना मिळालेल्या मनुष्य देहातच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घेता यावयास पाहिजे। तू आता काही काळजी करू नकोस, भूतकाळात झाले ते झाले, आता तू भविष्य काळात आपली प्रगती कशी साधता येईल ते बघ। आता मी तुला सर्व काही उपदेश करतो। आजपासून आपल्या दोघांमध्ये गुरु शिष्याचे नाते प्रस्थापित झाले आहे। तुला गुरुची अत्यंत आवश्यकता आहे, गुरु शिवाय तुझ्या या खडतर जीवनात कोण वाट दाखवेल बरे? दत्तात्रेय म्हणाले, माझा अनुग्रह मिळणे ही काही साधी गोष्ट नाही, प्रत्यक्ष ब्रह्मदेव विष्णू महेश यांना सुद्धा माझा अनुग्रह खूप विनवण्या करून देखील मिळत नाही। तुझे भाग्य थोर म्हणून माझा अनुग्रह तुला लाभणार आहे, पण तुला एक तप म्हणजे 12 वर्ष तपश्चर्या केली पाहिजे। यावर भर्तरी म्हणाला की माझे आत्ताच लग्न झाले आहे, अजून मला मातृऋण आणि पितृऋण फेडावयाचे आहे, त्यामुळे आपण अजून 12 वर्षे प्रपंच करण्यासाठी परवानगी द्यावी ही कळकळीची विनंती आहे। दत्तात्रेयांनी भर्तरीच्या म्हणण्यास संमती दिली, त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून उत्तम आशीर्वाद दिला। मायेचे सरोवर दत्तात्रेयांनी पुन्हा नाहीसे केले। आपल्या सैन्याची ती दयनीय अवस्था पाहून भर्तरीने दत्तात्रेयांना पुन्हा मायेचे सरोवर निर्माण करण्याची विनंती केली। नंतर दत्तात्रेयांनी सर्वांना अन्नदान सुद्धा केले। सैनिकांबरोबर जल आणि अन्न प्राशन केल्यानंतर भर्तरी पुन्हा आपल्या स्वगृही आला। त्यानंतर दत्तात्रेयही अत्यंत प्रसन्न मनाने